To watch Marathi films and shows, download Shimaru Mi app. मला राहतच नाही का आरती खोट्या खोट्या रडून राहिली ना त्या पाय पाय सामान कमी झालंय तिकडे ठेवलेली पितळी पेटी आणि तांब्या कुठ आहे हाय सगळं आतमध्ये ठेवले मागच्या आठवड्यात तुम्ही मला म्हणले ना की आवड तुझ्या नावावर करून दे आता बोला ना अण्णा आणि तुम्ही या आता ते सह्या करणार होतात ना आता करायला सह्या अण्णा ते आता ते अंगठी आणि तिकडे चॅन कुठे आहे अंगठी अंगठी चैन माझ्याकडे आहे पोलिसांनी दिलेत अण्णा माझे लई चांगले होते माझी आठवण होती गाची आठवण म्हणून माझ्याकडे ठेव ना तेव्हा ठेवा जा पण तेव्हा कस मर आलं गुच्या बघतोऱ्याला हातात ताप आहे तर त्याच्यात पाणी नाही तो मला बघितलं ना की पदार्थ सुरूच व्हायचं ए बद्या म्हणजे मला हे पाहिजे म्हणजे मला ते पाहिजे म्हणजे वाडा पाहिजे म्हणजे बायको पाहिजे म्हणजे तुझी बायको तुला पाहिजे असं म्हणायचं ग तुझा म्हातारा यो म्हातारा यो म्हातारा आमच्या वर्षेवंत पेक्षा लई प्रेम होता आम्हाला माहितीये अण्णा काय चाललंय अरे भैताड आहे का ही बाई कोणी माणूस काय सांगून म्हणत असते काय हो ना पोरगी कुठं आहे अरे काय बाई ओहे ते नाका डोळ्यातलं पाणी गाळून राहिली ती कोण म्हणायची लेख आहे कसली लेख जर मला गाठली काय मामा तर मी काय म्हणतो यांची पोरगी आहे का अरे सांभाळ अरे तू गपय बाबा यशोदे हा ग मला काय हिची ही सोंग डोंग खरी वाटत अशी झाली होय दुर्गे टपक टपक स्टॅम्प पेपर वर अंगठी घ्यायला लागली टपक काय होता अनुभाई हिच खरंच जीव होता काय हो अन्नावर आव कशाच काय घेऊन बसलाय आव यो मदन आणि या आशाला या वाड्यातून हाकलून दिलं होत या मदन टोंग्याला नुसतं बसवून खायला पाहिजे काय बी काम करत नाही अण्णांनी तर नजरेसमोर सुद्धा उभं करून घेतलं नाही याला अरे बाप्पा आता आली आहे वाड्यात बघा कसा वाडा साफ करते अरे गपय बाबा अण्णा अग कोण काय करू आम्ही आता कुणाच्या तोंडाकडे बघू मला पण जायचं आहे काय आता अहो या दोघांनीच घर साफ केलं
तर अण्णांनी कबूल केलं होत ती सामानाची मागणी पाडते चाललं बाप्पा. काय बोलून राहिली काय बोलून राहिली अगं, माणसासारखा माणूस गेला सामानाचं काय घेऊन बसली तो. सोड ना बाप्पा. सोडा आजी असं कसं सोडलं. अवधान सुरू करणं तुम्ही गप्पा बसा मी बघते काय करायचं ते. कावरलं काय बोलतो. कावरला असेल भाऊ मावशीवरच गेलं ते. आता हे कोणाच मामाचं आहे. मी काय म्हणतो माझं लगीन होईल ना पण ए नामया मात्र आडवर झालं म्हणून ऐकून घेते. ओ सांग तुम्ही शेवटी तुमच्यावरच गेले. हे चल बाबा. दुर्गे आता काय करणार मी. सोडणार नाही मी त्यास ना. बा म्हणतो आपण दोघ बी ईश खाऊन मरून जाऊ म्हणजे सगळं संपल. सुमी तुझ्या बाच डोसकं फिरलं या. खरच तू त्याच काय बी ऐकू नकस. आणि तू ना तुझं डोकं जरा शांत ठेव. कस शांत राहू मी मला तर काय बी सुचत नाही बघ. अस तुम्ही ते कसे कस तरी. हे बघ ना आपलं लग्न होऊन नाही देणार सगळे विरोधात आहेत. चल आपण पळून जाऊन लग्न करू. चल कुठे झालं कुठे झालं. तू इथे चुका गप्पा समजला ना. काय करणार. आम्ही लग्न करणार. लग्न करून काय होणार आहे. अजून काय होत पुरवतील. पोरांच काय करणार. पोरांना चांगल्या शाळेत टाकेन मी. पोरांना चांगल्या शाळेत एवढंच कामात आहेस तू. दुसरं काय येत नाही तुला. मग काय करू सगळ्यांची लग्न होतात माझं लग्न होत नाही. माझा दोस्त म्हणतो लग्न केल्याशिवाय काय करता येत नाही. मला ते साध्य करायचं. तू चल सोड म्हणते ना. ए तू नी घरात आवाज बंद. एकदम आवाज बंद. निघितून बर आहे तू तरी कर माझ्याचं लग्न. हा तू तरी करते ती. आपण तू लग्न ऐक ना. अरे कोणीतरी कर. ओट पडला ओट पडला. कुणी लग्न करायला तयार नाही माझ्याची. कुणी लग्न करत का. कुणी लग्न करत का. लग्न करत का. लग्न करत का. दत्तू ए दत्तू अरे ते उचलायला लागेल ना. नाही शेवंतताईला यायला अजून वेळ आहे. मग ठीक आहे ना निघाली असेल ती. साधारण किती वेळ लागेल तिला. हा 10 तास तरी लागतील. 10 तास. 10 तास घ्या आता. म्हणजे आता 10 तास ही त्याच बसून राहायचं. तस नाहीये आता तुला तर ठाऊ आहे कोकणातून यायला एवढा वेळ लागतोच ना. आणि मला तर असं वाटतं की शेवंततई आल्याशिवाय आपण अण्णांच्या बॉडीला हात लावणं योग्य नाही. हा अण्णांचं लयची होतं तिच्यावर. ते बी खरंच आहे. मग तू एक काम कर. तू तालुक्यात बर्फ मागून घे आणि अण्णाची बॉडी बर्फावर ठेवून दे. मग 10-12 तास टेन्शनच राहणार नाही. हा दुर्गे तरी मी म्हणत होते हे स्थळ नकोच. अग पहिल्यापासूनच मनात पाल चुक चुकत होती माझ्या. पण नारोजीराव आहे ना त्यांना हेच स्थळ हवं होतं. घ्या आता दत्तला म्हण आणखी निघला दिवर फाची आण आणि माझी डोसक्यावर ठेव. ए बाबण्या पोरांना घेऊन जा. हा आणि अण्णांच्या बॉडीसाठी बर्फ घेऊन ये. हा दत्तू काय टेन्शन घेऊ नको. बर्फ वाय ना आत्ता जातो ना आत्ता आणतो. जा चला बर्फ आणूया. चल जा पटकन गाडी जाऊन जा पटकन. वय वय गाडी घेऊन जा पडत. जा चल चल दत्तू. हा 10 तास बोलून राहिली. 10 तास मायला लय टाइम होते यार. 10 तास म्हणजे तोपर्यंत एखादं मनोरंजनातलं साधन काढलं पाहिजे शोधून. तुम्ही फक्त तुमचंच बघा. अजून 10 तास लागणार आहेत माझ्या लग्नाला. अजून असतं कुठे तुम्हीच काय कावरला का बे. लग्नाला कावरला का तू. पोरगी कधी पाहिली नाही आयुष्यात.
लग्न लग्न करून राहिला. मला लवकर लग्न करायचं आहे, नाही तुम्ही पळून जाऊन लग्न करीन बघा. काम मारील ना तुले मी, पळून जाऊन लग्न करीन म्हणते. मला तर हे शंका येऊन राहिली का तुझं लग्न होईन की नाही होईन. तिकडे बघ समोर. काय झालं याला रड्या? अण्णा गेल्याचं दुःख झालं त्याला. लय अण्णाचं दुःख आहे. संतो फोन करतो आता काय माहिती. दत्तू हा बोल रे. हॅलो बाबण्या, कुठवर आलायस? बर्फाची लाजा घेऊन निघालो. हा त्याचा निघतो पोचतो मी. ए तू लवकर ये बघ, अण्णाची बॉडी अशी जास्त वेळ बाहेर ठेवू शकत नाही उन्हामध्ये. मी लागू लोक पोहोचतो, तू काळजी करू नको काही. हा बघ बघ आलोच आम्ही आता, लगेच येतो काळजी करू. अरे मदतीला कोणी नाही माझ्या, इथं एकटाच पडलं, इथं सगळ्यांना कळवायचंय मला. ये लवकर. आलो. अरे आता बाबने तुझी गाडी म्हणून बरं झालं ना, तर या लोकांनी काय केलं असतं सांग तू. अण्णांच्या कमरेला जी किल्ली लावली होती ना, ती काढून ठेवली ना व्यवस्थित? वय ठेवली. आणि त्यांची चप्पल आणि छत्री पाहून ठेवा, जाताना मी घेऊन जाते. तेवढीच अण्णांची आठवण. तानूबाई जेवणाचं बघा. वय करते की आत्ताच, भूक लागली, लांबून आले ना मी. आणि जरा खरड्याचं पण बघा, आवडतो मले. तानीबाई माझ्यासाठी पण वाई. वय तुमच्यासाठी मी करते बर का. काय हो अशी काय होई पोर आशा? अव म्हणून तर वाड्यात बाहेर काढली होती तिला, आता आल्या ना वो वाड्यात सगळा वाडा साफ करायला. अव अण्णांच सगळं जेवण खान मीच करत होते. आता आम्ही दोघी त्यांना मुली, आता त्यांच्या खाण्यापिण्यासाठी काय आम्ही काय मायाला परत यायचं की काय? अंतन भाई दारात एवढं मडा आणि असं बोललं तुम्हाला सोबत नाही. आता काय काढून दाखवलं ग मी? काही बोलू नका तुम्ही. अगं सहजपणाने बोलायला गेले ना मी. हे काय सहजपणाने बोलायची गोष्ट आहे बाय? असं मेलेल्या माणसाचं मड इथे दारात असताना असं बोलणं शोभत होय तुम्हाला? काय बाई बोलायचं या बाईला? ते जरा आतली भांडी जरा मी मोजून ठेवते, ती गोणीत भरायला या लवकर. गप्पा मारत हाणू नका इकडे, बसून राहा तसेच, या लवकर. अरे बाप्पा अशी काय एवढी हिशेबी पोर? बघा की अण्णांचा लई विश्वास होता बघा माझ्यावर, सगळा वाडा माझ्या जीवावर सोडून जायचे. मग वाड्यात आल्यावर दत्तूला रागवलात का हो तुम्ही? आता कोणाला बोलणार नशिला तर बोलते तुम्हाला. नाही बोलणार, नारजी पाटलांची शपथ. खरं सांगू का, अण्णा माझ्याशीच लगीन करणार होते. सासूबाई हे काय बोलताय तुम्ही? तू गप्पच ग. पण ही आशा हिची आई काय जादू केली कुणास ठाऊक ती ना. अण्णाने चटकन लगीन केलं बघा, आणि ते बी कुणाला न सांगता. तानू बाई आता ही भांडी भरली आहे गोट्यात, आता ती गोटी बांधण्याचं तरी काम करा ना. मी मायावर सोडून बघते काय भांडी भिंडी आहेत का, आणि तुम्हाला निमंत्रण पत्रिका हातात देऊ. आत यायची, या लवकर. बघितलं सा बाप मेलाय पण हिला भांड्याचं पडलंय, काय करायचं. अगं यशोदे ही तर पोटची पोर असून समद घर धुवून घेऊन जायल निघाली की ग. मला तर वाटत आता आपल्या हाती धुपटणच येणार तर. असं कसं दुर्गे, मी काय तुला मागे हटणारी वाटली काय? धुपटणच काय, आता तेल बी मिळवते आणि तू बी. नवीन मराठी चित्रपटांसाठी डाउनलोड करा शेमारू मी ॲप.